लाइव्ह लाँग लॉनर्स मी प्रोफेसर प्रतिभा तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते डावलची अभिजात अभिसंदान उपपत्ती अभ्यासानंतर आज आपण अभ्यासणार आहोत स्किनरची साधक अभिसंदान उपपत्ती आणि पुन्हा एकदा एमसी क्यूच्या सरावातून चला तर मग पाहूया एम सी काय आहेत ते प्रश्न क्रमांक एक स्किनरचे पूर्ण नाव काय ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर ए स्किनर ब्रू फ्रेडरिक बी स्किनर बूज फ्रेडरिक सी स्किनर ब्रूस फ्रेडरिक आणि डी आहे यापैकी नाही यापैकी बरोबर उत्तर आहे कारण स्किनरचं पूर्ण नाव आहे स्किनर ब्रूस फ्रेडरिक तो या ठिकाणी ऑप्शन नंबर सी मी लॉक करत आहे त्याला मी हायलाईट करत आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन स्किनर हा टिंबटिंब मानसशास्त्रज्ञ आहे पर्याय आहेत अमेरिकन रशियन स्पेन आणि यापैकी नाही यापैकी कोणतं उत्तर बरोबर आहे सांगा पाहू यापैकी उत्तर बरोबर आहे अमेरिकन कारण स्किनर हा अमेरिकन मानसशास्त्रज्ञ आहे आणि या ठिकाणी पर्याय क्रमांक ए हा मी हायलाइट करत आहे हा मी लॉक करत आहे प्रश्न क्रमांक तीन स्किनरचा कालावधी काय आहे या ठिकाणी विविध कालावधी दिलेत ए बी सी डीच्या माध्यमातून पर्याय क्रमांक ए एकोणीसशे पाच ते एकोणीसशे नव्वद बी एकोणीसशे चार ते एकोणीसशे नव्वद सी एकोणीसशे ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि डी पर्याय आहे एकोणीसशे चार ते एकोणीसशे ऐंशी यातला बरोबर पर्याय आहे आता कालावधी म्हणजे काय जन्म कधी झाला आणि मृत्यू कधी झाला तर या ठिकाणी कालावधी कोणता आहे पर्याय क्रमांक बी हा बरोबर पर्याय आहे एकोणीसशे चार ते एकोणीसशे नव्वद सो या ठिकाणी पर्याय क्रमांक बी हा मी बरोबर पर्याय म्हणून निवडत आहे प्रश्न क्रमांक चार टिंबटिंब यांच्या वर्तनवादाने प्रभावित होऊन स्किनर मानसशास्त्राच्या अभ्यासाकडे वळला आता स्किनर वरती कोणत्या मानसशास्त्र शास्त्रज्ञाचा प्रभाव होता आता पर्याय आपण काय ते पाहूया ए आहे इव्हान टॅवलाव बी आहे जॉन बॉर्ट्स वॉटसन सी आहे दोन्ही आणि डी आहे यापैकी नाही आता यापैकी करेक्ट पर्याय कोणता आहे यापैकी करेक्ट पर्याय आहे पर्याय क्रमांक सी दोन्ही कारण हे दोन्ही जे आहेत इवान पावलाव आणि जॉन वॉटसन हे दोन्ही जे मानसशास्त्रज्ञ आहेत ते वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ आहेत आणि स्किनर या मानसशास्त्र शास्त्रज्ञावरती या दोन्ही मानसशास्त्रांच्या वर्तनवादाचा खूप मोठा प्रभाव होता सो या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक सी हा बरोबर पर्याय म्हणून निवडत आहोत स्किनर हा टिंबटिंब होता पर्याय काय आहेत पहा नववर्तनवादी वर्तनवादी साहचर्यवादी आणि डी आहे यापैकी नाही सो यापैकी बरोबर पर्याय आहे नववर्तनवादी सो या ठिकाणी पर्याय क्रमांक एक आपण लॉक करत आहोत पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा स्किनर यांनी टिंबटिंब या प्राण्यावरती प्रयोग केला ऑप्शन ऑप्शन ए उंदीर बी आहे कबूतर सी आहे ए आणि बी आणि डी आहे मांजर त्यापैकी बरोबर पर्याय कोणता आहे आता कदाचित तुम्ही ज्या पुस्तकाचा अभ्यास केला असेल काही पुस्तकामध्ये उंदरावरती केलेल्या प्रयोगाचं वर्णन आहे तर काही पुस्तकांमध्ये स्किनर यांनी कबुतरवरती जो प्रयोग केला त्याचं चा वर्णन सांगितलेलं आहे सो बऱ्याचदा असं होतं की आपण ज्याचा अभ्यास केलाय तो आपण पर्याय निवडतो पण याचा बरोबर पर्याय हा आहे पर्याय क्रमांक सी ए आणि बी कारण स्किनर यांनी उंदीर आणि कबूतर या दोन्ही प्राण्यांवरती प्रयोग केलेला आहे सो या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक हा बरोबर पर्याय म्हणून निवडत आहोत प्रश्न क्रमांक सात काय ते पाहूया स्किनरने सर्वप्रथम टिंबटिंब या प्राण्यावर प्रयोग केला आता वरचा प्रश्न काय आहे स्किनरने टिंबटिंब या प्राण्यावरती प्रयोग केला आणि त्याच्या खाली आहे सर्वप्रथम या प्राण्यावरती प्रयोग केला आपण हे पाहिलं की स्किनरने उंदरावरती देखील प्रयोग केलाय आणि कबूतरवरती देखील प्रयोग केलाय मग सर्वात पहिल्यांदा त्यांनी कोणत्या प्राण्यावरती प्रयोग केला आता या ठिकाणी हे तर नक्की आहे की उंदीर किंवा कबूतर या दोन्हीपैकी एक उत्तर असणार आहे पण नक्की उत्तर काय आहे कारण कुत्रा आणि मांजर हे दोन ऑप्शन जे आहेत ते आपण इलिमिनेट केलेले आहे त्यांना आपण बाहेर काढलेलं आहे सो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए मी निवडत आहे कारण स्किनरने सर्वात पहिल्यांदा जो प्रयोग केला तो उंदीर या प्राण्यावरती केला आता याचं उत्तर तुम्ही सहज सांगू शकाल कारण पहिला प्रयोग जर उंदरावरती झाला असेल तर स्किनरने दुसरा प्रयोग टिंबटिंब या प्राण्यावरती केला तर या ठिकाणी पर्याय क्रमांक हा बरोबर पर्याय म्हणून निवडत आहे आता हा प्रश्न तुम्ही पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल हा उपयोजनात्मक प्रश्न आहे किंवा तुम्हाला जर स्किनरची उपपत्ती याचं आकलन व्यवस्थित झालं असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लगेच देऊ शकता आता बऱ्याचदा असं होतं की प्रश्नामध्येच काही क्ल्यू दिलेले असतात या ठिकाणी कबूतर हा शब्द केलाय आपण त्याच्यात प्रश्न वाचूया टिंबटिंबच्या मदतीने वाटेल ती हालचाल व कौशल्य कबूतरासारख्या सामान्य पक्षाकडून करून घेणार टिंबटिंब यांनी यश मिळवले आता या ठिकाणी कबूतर म्हणल्यानंतर तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजे कारण कबूतरावरती प्रयोग कोणी केलेला आहे स्किनर यांनी केलेला आहे त्यांच्या उपपत्तीचं नाव आहे साधक साधक अभि अभिसंधान उपपत्ती तर या ठिकाणी आपण सगळ्यात पहिल्यांदा ऑप्शन सी आणि डी आपण इलिमिनेट करत आहोत त्यांना आपण बाहेर काढत आहोत कारण या ठिकाणी हो, हो, आपल्याला हे की याच्यात द ब्लँक आहे या ठिकाणी स्किनर नाव येणार आहे मग कशाच्या मदतीने आता तुम्ही जर अभ्यासलेली असेल व्यवस्थित ती उपपत्ती तर तुम्ही लगेच सांगू शकाल कारण स्किनर यांच्या उपपत्तीमध्ये प्रबलनाला अनन्य साधारण महत्व आहे सो या ठिकाणी पर्याय क्रमांक ए हा आपण बरोबर पर्याय म्हणून निवडत आहोत प्रबलनाच्या मतीने वाटेल ती हालचाल व कौशल्य कबूतरासारख्या सामान्य पक्षाकडून करून घेण्यात स्किनर यांनी यश मिळवले प्रश्न क्रमांक दहा काय ते आपण पाहूया विशिष्ट उद्दिष्ट प्राप्तीसाठी जेव्हा एखादी क्रिया साधन म्हणून उपयोगी पडते तेव्हा ती विशिष्ट क्रिया साधनीभूत झाली असे म्हणतात या साधनीभूत होण्याच्या अभिसंधानास टिंबटिंब अभिसंधान असे म्हणतात पर्याय आहेत ए साधक बी अभिजात सी सानिध्य अभिसंधान आणि डी आहे यापैकी नाही यापैकी आपण आताच आपण कुठली उपपत्ती पाहत आहोत उपपत्ती ज्या उपपत्तीचेच नाव आहे साधक अभिसंधान उपपत्ती सो या ठिकाणी पर्याय क्रमांक एक आपण बरोबर पर्याय म्हणून निवडत आहोत आपण ते स्टेटमेंट पुन्हा एकदा वाचूया विशिष्ट उद्दिष्ट प्राप्तीसाठी जेव्हा एखादी क्रिया साधन म्हणून उपयोगी पडते तेव्हा ती विशिष्ट क्रिया साधनीभूत झाली असे म्हणतात या साधनीभूत होण्याच्या अभिसंधानास साधक अभिसंधान असं म्हणतात प्रश्न क्रमांक अकरा टिंबटिंब अभिसंधानात चेतकाचे फारसे महत्व असत नाही तर टिंबटिंब अभिसंधानात प्रतिक्रिया करण्याचे बंधन असत नाही आणि याचे ऑप्शन्स आहेत अभिजात साधक साधक अभिजात सानिध्य साधक आणि सानिध्य अभिजात आता या ठिकाणी बऱ्याचदा आपण साधक अभिसंधान आणि अभिजात अभिसंधान या उपपत्तीमध्ये आपण फरक पाहतो कारण एका उपपत्तीमध्ये चेतकास जास्त महत्व दिलेलं आहे आणि दुसऱ्या उपपत्तीमध्ये चेतकास फारसे महत्व दिलेले नाही त्या ठिकाणी प्रतिसादास किंवा प्रतिक्रियेचे जास्त महत्त्व दिलेले आहे सो या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय आहे आता साजी काही हा प्रश्न आहे हा लक्षात येते की हा साधक आणि अभिजात अभिसंधान उपपत्ती याच्याशी संबंधित आहेत या ठिकाणी आपण उरलेले दोन पर्याय जे आहेत पर्याय क्रमांक सी आणि डी हे आपण इलिमिनेट करत आहोत यांना आपण बाहेर काढत आहोत या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे पर्याय क्रमांक बी साधक अभिजात साधक अभिसंधानात चेतकाचे फारसे महत्व असत नाही तर अभिजात अभिसंधानात प्रतिक्रिया करण्याचे बंधन असत नाही सो या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक हा निवडलेला आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा स्किनर यांनी केलेल्या प्रयोगात टिंबटिंब अध्ययनाची कल्पना सामावली आहे ऑप्शन्स आहेत क्रमन्वित अध्ययन रेशी अध्ययन सी दोन्ही आणि डी आहे यापैकी नाही आता या ठिकाणी हे तर नक्की आहे की या ठिकाणी क्रमन्वित अध्ययनाची संकल्पना सामावलेली आहे पण तुमच्या इच्छा माहितीसाठी सांगते क्रमन्वित अध्ययन ज्याला आपण प्रोग्राम प्लॅनिंग असं म्हणतो त्याचे दोन प्रकार आहेत देशीय अध्ययन आणि शाखीय अध्ययन सो या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक सी हा बरोबर ऑप्शन म्हणून निवडत आहोत पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा स्किनरची उपपत्ती ही अध्ययन उपपत्तीच्या कोणत्या गटामध्ये येते वारंवार प्रत्येक उपपत्तीमध्ये मी हा प्रश्न टाकत आहे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की कुठली उपपत्ती कोणत्या गटामध्ये येते आता या ठिकाणी स्किनरची उपपत्ती आहे ही वर्तनवादी उपपत्ती आहे स्किनर हा वर्तनवादाशी संबंधित आहे आणि या ठिकाणी जेव्हा वर्तनवाद येतो त्या ठिकाणी सहाचर्य येतो सो या ठिकाणी आपण या स्किनरच्या उपपत्तीला सहाचर्यवादी उपपत्ती या गटामध्ये आपण टाकवतो आणि या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक सी हा बरोबर पर्याय म्हणून निवडत आहोत प्रश्न क्रमांक चौदा टिंबटिंब या उपपत्तीनुसार अध्ययन प्रक्रिया घडून घेण्यासाठी अध्ययनाला उद्दिष्ट किंवा हेतू असला पाहिजे व अपेक्षित प्रतिसाद दृढीकरणाच्या मदतीने प्रस्थापित झाले पाहिजेत आता पर्याय काय पाहूया साधक अभिसंधान अभिजात अभिसंधान सानिध्य अभिसंधान आणि यापैकी नाही यापैकी बरोबर पर्याय आहे साधक अभिसंधान कारण साधक अभिसंधान या उपपत्तीनुसार अध्ययन प्रक्रिया घडून येण्यासाठी अध्ययनाला उद्दिष्ट किंवा हेतू असला पाहिजे आणि अपेक्षित प्रतिसाद दृढीकरणाच्या मदतीने प्रस्थापित झाले पाहिजेत सो या ठिकाणी पर्याय क्रमांक ए आपण बरोबर पर्याय म्हणून निवडत आहोत प्रश्न क्रमांक पंधरा विसंगत घटक ओळखा आता या ठिकाणी विसंगत घटक तुम्हाला लगेच ओळखता आला पाहिजे कारण आपण विसंगत घटक कसा ओळखायचे कारण आपण जे ज्या उपपत्ती आहेत अध्ययन उपपत्ती आहे ज्याचं आपण तीन गटांमध्ये वर्गीकरण केलंय आणि कोणत्या गटांमध्ये वर्गीकरण केलंय आपण इथे पाहूया आधुनिक उपपत्ती ज्ञानात्मक उपपत्ती आणि साहचर्यवादी उपपत्ती आता तुमच्या पटकन लक्षात येईल या ठिकाणी स्किनर थांडाईक आणि पॅवलाव या तिन्ही उपपत्या साहचर्यवादी उपपत्तीमध्ये येतात पण कोलरची उपपत्ती आहे ती कशामध्ये येते ती ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये येते सो या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक चार जो आहे पर्याय क्रमांक डी आहे हा आपण बरोबर पर्याय म्हणून निवडत आहोत कोलर हा दिलेल्या घटकांमधील विसंगत घटक आहे अशा रीतीने आपण स्किनर यांच्या साधक अभिजात अभिसंधाने उपपत्तीचा अभ्यास केलेला आहे आणि तोही च्या माध्यमातून तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आवडल्यास नक्की लाईक करा आणि अद्यापही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल बटनवरती पण क्लिक करा जेणेकरून अशाच विविध व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील आणि तुमचा अभ्यासाचा प्रवास अतिशय सुखकर होईल धन्यवाद